आपल्या मुंबई गोवा हायवेची मशीन आहे ना, हा ब्लॉक बनवण्याची, तशी ही छोटीशी मशीन, जो खाएगा वो नहीं पछताएगा, जो नहीं खाएगा वो पछताएगा, ये पेरू वाला। आज काय ऐकत नाही भाई, टास्क वर टास्क येत आहे। ते बोलतात ना रील आणि रिअल, त्या गोष्टींमध्ये फरक ना असा जाणवतो। गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष बांधन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। आता तुम्ही म्हणाल ब्लॉगची सुरुवात या अशा रस्त्याने का झाली आहे माझी, तर बघा आत्तापर्यंत आपले 2 एपिसोड झालेत, अंबरनाथपासून ते पूर्ण महाडपर्यंत पहिला एपिसोड होता, महाडपासून पूर्ण भोरपर्यंत दुसरा एपिसोड होता ज्यात आपण वरंदा आणि भोरघाट कवर केले, आणि आत्ता भोरपासून आपला 3 एपिसोड चालू झाला आहे, तो सरळ आता संपेल वाईला। एका वेगळ्या रस्त्याने चाललो आहे, कारण वाईला तर आपण नॉर्मली पुण्याच्या रस्त्याने नेहमीच येत असतो, पण यावेळेस ठरवलं मी एक नवीन रूट फॉलो करूया, भलेही तो लॉंगकट आहे पण गावागावाचे रस्ते, निसर्गरम्य वातावरण, या सगळ्या गोष्टींच्या सान्निध्यातून आपण प्रवास करूया, त्यासाठी मी हा रूट चूज केला आहे। आणि आत्तापर्यंत कधी असा रूट मी पकडला नव्हता, वरंदा घाट वगैरे, त्यात आपण 3 घाट कवर केलेत, आता 2 तर करून झालेत। आता ह्या एपिसोडमध्ये तुम्ही बघाल तो 3 घाट, ज्याचं नाव आहे मांढरदेवी घाट, जो की मांढरदेवी काळूबाई फेमस असं प्रतिष्ठान आहे। आपण सरळ गेलो असतो ना वाई मार्गाने, तर वाईवरून खंडाळा घाट त्या साईडने आपल्याला तोच रस्ता 52 ते 54 किलोमीटरचा पडला असता, पण इथून आपला फायदा काय आहे की किलोमीटर पण कमी आणि एक नवीन घाट पण बघायला भेटतो आहे मांढरदेवीचा, त्यासाठी मी ह्या रस्त्याने यायचा निर्णय घेतला। फक्त प्रॉब्लेम एकच की आपल्याला हे रस्ते असे मिळू शकतील, आता हे रस्ते असे कुठपर्यंत आहेत त्याचा काय मला अंदाज नाही आहे, बघा ना पूर्ण रस्त्यांची कामं चालली आहेत, तर थोडंसं रस्ते आपल्याला खराब भेटतील पण आपल्याला घाट रस्ते नंतर नंतर चालू होतील, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा। जशी आपल्या मुंबई गोवा हायवेची मशीन आहे ना हा ब्लॉक बनवण्याची, तशी ही छोटीशी मशीन इथे वापरली जाते, याला आपण मिनी मशीन बोलू शकतो सिमेंटची। हा बघा या आकाराचा ब्लॉक ती बनवते, ट्रक इथे येऊन गोण्यांच्या पोत्या, गोण्यांच्या पोत्या काहीतरी वेगळं बोललो, गोणी आणि पोती एकच, गोण्यांच्या के बंडल्स आहेत ना ते टाकतो इकडे आणि मग त्यांच्यावरती पाणी मारून ते पाणी त्या सिमेंटमध्ये झिरपण्यासाठी अशा ठेवून देतात, की जेणेकरून तो रस्ता सिमेंटचा ब्लॉक आणखी मजबूत होऊ देत। मला पण लॉक करायला ना अशा रस्त्यांवर ना आवडत नाही आणि तुम्हाला पण बघायला नसेल आवडत, तर आपण एक काम करूया, जर चांगला रस्ता लागला ना की मी पुन्हा येतो। 7 ते 8 किलोमीटरच्या खराब पॅचनंतर मला हा असा रस्ता आता मिळायला सुरुवात झाली आहे, 12:30 हा टाईम आहे आणि इथून आपलं वाईचं डिस्टन्स आहे टोटल 26 किलोमीटर, जवळपास 1 तास लागेल, म्हणजे विचार करा रस्ता किती खराब असेल पुढे पण। बापरे कसं व्हायचं, बॅड डिसिजन वाटतं हा माझा, पण मला तर घाट रस्ता एक्सपिरियन्स करायचा होता, असा खराब रस्ता अजिबात नव्हता करायचा। आणि मगाशी एक बुलेटवाला ना त्याच्या मित्राला घेऊन पडला, त्याला हेल्प करायला जाणार होतो पण तोपर्यंत तिकडे 2-4 जण जमा झाली आणि त्यांनीच त्यांना हेल्प केली, गाडी पण उचलली, असाच होता काहीतरी, चढाव होता ह्याच्यापेक्षा थोडा स्टीफ होता, माझी एरॉक्स त्याच्यावर ना वर चढली बरोबर, पण बुलेटवाल्याला हँडल करता नाही आलं, जागच्या जागी टायर फिरायला लागला ना, माती सरकत गेली आणि तो खड्ड्यात जायला लागला आणि मग त्याला त्याचा बॅलेन्स कंट्रोल नाही झाला आणि पडला बिचारा। डोंगरावरती थोडी हिरवीगार झाडं आहेत पण बाकी झाडं बघा पूर्ण सुकलेली आहेत, पाऊस मिळालाच नाही आहे किती दिवसापासून असं वाटतंय। मी तुम्हाला रेकमेंड करतो या मांढरदेवी रस्त्यावरनं कधी नका येऊ, मी फर्स्ट टाईम आलो आणि पचतावलो आहे, ते तुम्ही ऐकलं आहे का पेरूवाला येतो तो, आता तुम्हाला नाही माहीत तुमच्या इथे असा पेरूवाला कधी आला आहे की नाही, पण आमच्या चाळीमध्ये असताना ना पेरूवाला यायचा एक आणि तो खूप मस्त लाईन त्याने तयार केलेली आणि तो बोलायचा काय ते मी तुम्हाला आता सांगतो। ए पेरूवाला, जो खाएगा वो नहीं पछताएगा, जो नहीं खाएगा वो पछताएगा, ए पेरूवाला, असं काहीतरी तो बोलायचा। अरे बापरे, हा बघा सगळ्यात खतरनाकवाला टास्क आहे इथे,
आत्ता इकडनं गाडी कशी न्यायची, हा असा मांढरदेवीचा रस्ता आहे. चुकून पण कारवाल्यांनी आणि बाईकवाल्यांनी पण येऊ नका. आता आपला रॉकी कसा जाईल इथनं तेच मोठं टेन्शन आहे मला. पुढे पण असं काय आहे का? पुढे नाही ना, एवढंच आहे ना. अच्छा, पुढे नाही ना, वाईपर्यंत ठीक आहे ना. शाबास, बरोबर काढली. येऊ दे येऊ दे. जाऊ दे, चला आता आपली बारी. चक्का मी जरा होत का आपल्याने गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. विदाउट एनी सपोर्ट फर्स्ट टाइम असं काहीतरी धाडस केलंय. पॉवर आहे भाई तू, पॉवर. एक नंबर ॲडव्हेंचर झालंय माझं. हा मोबाईल पण इथंच होल्डरला लावलाय. माझ्या पण लक्षात आलं नाही, कमीत कमी ह्याला वगैरे काढून ठेवलं पाहिजे होतं. फोन पडला असता काय झालं असतं. सामान पण नीटच आहे, तसं काय पडलं नाही आहे. बापरे बाप, मला वाटलं रॉकी आता काही निघत नाही. मला तर असं वाटलं मी काहीतरी स्टंट मारतोय. मी डायरेक्ट धमकन घेऊन आलो, गाडीला जरा पण ब्रेक नाही मारला, डायरेक्ट उडवली त्याच्यावरनं. बेकार मॅन, बेकार. आयुष्यातलं हे माझं दुसरं मोठं थ्रिल आहे. पहिलं थ्रिल मी केलेलं ते कुठे विसरलो यार. आता ते वाड्याच्या इकडून जातात बघा, तो कुठला तरी रोड आहे यार. तुंगारेश्वर, तुंगारेश्वर अभयारण्य. तेव्हा मी गेलेलो पावसाळ्यामध्ये, तेव्हा मी मोटोलॉग वगैरे काय बनवलं नाही. त्याचा एक शॉर्ट मी टाकला आहे बघा माझ्या चॅनलवर जाऊन, तुम्हाला शॉर्ट दिसेल तुंगारेश्वरचा. तर तिकडून मी पाण्यामधनं गाडी काढलेली आणि तेव्हा गाडी फसलेली पण पाण्यात. बेकार, एक तर ते पाण्यातले दगड म्हणजे गुळगुळीत दगड, तर गाडीचा टायर त्याच्यावरनं स्लिप व्हायचा आणि मी डायरेक्ट त्याच्यावरनं गाडी काढलेली, त्याच्यामुळे एक मजा येऊन गेलेली खरंच. आणि ही सर्व लोकं भोरची, भोर वाई तालुक्यातली, खरंच खूप चांगली आहेत. माणसं पण खूप चांगली आहेत. मी पण लोकांना तेवढी मदत केली, तेवढीच त्यांनी माणुसकी दाखवली आणि माझ्यासाठी पण थांबले हेल्पसाठी. कर्म चांगले करा, त्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळेल. दुसऱ्याचं वाईट बघून काय अर्थ नाही आहे हो जीवनामध्ये. एकदा आपली लाईफ संपली ना, एकदा ढगात गेलो की कोण कोणाला विचारणार आहे. प्रत्येकजण एवढंच बोलणार, होता मुलगा खूप चांगला होता, माणूस खूप चांगला होता, चांगली कामं केली त्याने. मग काय फायदा आहे त्याच्यापेक्षा. लोकांच्या चार लोकांच्या तोंडून जर आपली स्तुती मेल्यावरती जरी ऐकली ना, तर इथे मेलेला आपल्या मार्गी लागला असं बोलू शकतो. त्यामुळेच एकमेकांवर जळण्यापेक्षा चांगली कामं करत राहू आपण, सगळे मिळून पुढे जाऊ आणि आपापली लाईफ आपल्या पद्धतीने एन्जॉय करायची बस. आणि हे बघा मित्रांनो, अशी दरड पण कोसळते रस्त्यावरती. हे दिसत आहेत तुम्हाला दगडांचे तुकडे वगैरे, हे सगळे वरनं कोसळत येत आहेत. मध्येच पाऊस झाला आहे ना, त्याच्यामुळे आता ही दगडं तिकडनं निसटायला लागली. हा बघा केवढा मोठा दगड माझ्या वाटेवरती, त्यामुळे रोड हा कधीही ब्लॉक होण्याचे चान्सेस आहेत. मी सारखं सारखं सांगतो इथून येऊच नका, बिलकुल येऊ नका. काय दिसतोय बघा ना तो रस्ता तिकडनं पूर्ण मी आलोय. किती लॉंग आहे बघा, लांब लचक नुसता, खतरनाक दिसतो एकदम. एकदम लडाखसारखे ॲडव्हेंचर झाले. लडाखला कधी आयुष्यात गेलो नाही, पण हे पण काय लडाखपेक्षा कमी नाही आहे. आजचं ॲडव्हेंचर जबरदस्त होतं यार. म्हणजे दिवस बनला माझा काही बोला, म्हणजे एक मजा पण आली ना. एक काय आपण करू शकतो, काय आपण नाही करू शकत, आपली कॅपॅसिटी एक कळून जाते रायडिंगच्या वेळेला की आपण हे करू शकतो का. मनामध्ये असेल ना सब होत आहे भाई, बस ट्राय करणं आहे, जिद्द रखनी है और आगे बढ़ना है बस. आज का ऐकत नहीं भाई, टास्क वर टास्क येते. रस्ता बघा पूर्ण बंद है आणि फक्त
फक्त बाईक जाईल एवढी जागा ती पण मला वाटतं लोकांनीच बनवली. काय रस्ता बनवून ठेवलाय बघा. बापरे बाप, चांगल्या गाड्या नसतील ना तर इथे यायची पण सोय नाहीये. अडकलो तर काय करणार भाई, ह्या रस्त्याने गाडी खेचूच पण नाही शकत यार. टेम्पो पण नाही येणार इकडे तुम्हाला घ्यायला. विचार करा म्हणजे हा काय रस्ता आहे. बाईकने बाईक खेचणं मुश्किल आहे कारण हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे चढावे. बेकार आहे बाबा कंडिशन खरंच. ते बघा तिकडे ती मशीन कधीची खोजत बसली आहे. थोडं 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 तर डेंजर यार. त्या मशीनला पण किती वेळ लागेल खोदायला. आत्ता मला सांगा हा रस्ता तुम्हाला वाटत नाही का लेह लडाखचा? या रस्त्यावरनं जाणं म्हणजे खरंच लेह लडाख एक्सपिरियन्स करण्या इतकं. तुम्ही बघू शकता पूर्ण अशा व्हॅली आहेत या, म्हणजे एकच व्हॅली आहे पूर्ण अशी. पूर्ण डोंगरने पूर्ण घेरलेला आहे आणि तो असा सिंगल रस्ता दिसतोय येताना. आणि एवढ्या हाईटवर आहे आपण आणि हे असे रस्ते आणि एवढूसा रस्ता आहे तो. पण टाईम फक्त निघून चाललाय आणि रस्ता काहीच कवर होत नाही. हे असंच होतं, ऐसाही होत आहे पहाडी इलाको में. जर आपण कधी लेह लडाख काश्मीर साईड गेलो ना तर ते बोलतात ना रील आणि रियल, त्या गोष्टींमध्ये फरक ना असा जाणवतो. आता इथून वाईस 17 आहे त्याच्यामुळे माझं टेन्शन गेलं आहे कारण हा आता हायवे टाईप रस्ता आहे. बस मॅन थकलो. जवळपास 14 ते 15 किलोमीटरचा जो पॅच होता पूर्ण खराब. थोडंसं एक्झॉस्ट व्हायला झालं कारण आपण कसं कॉन्सन्ट्रेट करत असतो एखाद्या कामात. आपण जास्त जोर दिला ना आत्तापर्यंत राईड कशी अशी स्मूथ होत होती. हँडल बारवर जोर नाही, मनावरती जोर नाही, मेंदूवरती जोर नाही. आणि त्या पॅचमध्ये असं झालं की भाई कधी एकदा तो पॅच संपतोय, त्यामुळे पूर्ण लक्ष आपलं त्या रस्त्यावरतीच होतं ना. त्यामुळे जरा आता एक्झॉस्ट झाली बॉडी. हे आपण मित्रांनो पोचलेलो आहेत वाईला. फायनली एंट्री झाली 1:30 बरोबर वाईमध्ये आलो आहे. तर आपण समथिंग घरून निघालेलो 5:30 ते 1:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 11:30, 12:30, 1:30, बरोबर 8 तास आपल्याला लागले संपूर्ण अंबरनाथपासून ते वाईला यायला. वाया डिफरंट डिफरंट घाट जे की तुम्ही बघितलेच आहेत आपल्या संपूर्ण राईडमध्ये. तर इथेच कुठेतरी ढोलेबाप्पाचं गणपती मंदिर आहे. तर आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आधीचे 2 एपिसोड बघितले नसतील तर ह्या एंड स्क्रीनवर आता तुम्हाला दिसत असतील, जाऊन नक्की चेक करा. जबरदस्त होते, जाम मजा आली यार या पूर्ण सिरीजला. अशाच नवनवीन सिरीज आपण पुन्हा पुन्हा नव्याने बनवत जाऊयात. तर चला जर मग भेटूया अशाच पुढच्या एपिसोडिक राईडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.